नमस्कार, एडिटर्स चॉईस मध्ये आपलं स्वागत. संविधान दिनाच्या निमित्तानं आपल्या राज्यघटनेवर पुन्हा एकदा सखोल चर्चा सुरू झाली आहे. अखंड भारताला लोकशाही चौकटीत गुंफून ठेवण्याचं काम केलं ते संविधानानं. लोकशाही टिकवून ठेवतानाच सामाजिक आणि आर्थिक बदलाला पोषक वातावरण तयार करायचं काम देखील या संविधानानंच केलं. देशात सध्या असहिष्णुतेची हवा पसरली आहे. संविधान बदलाचे आणि संविधान बचावचे नारे देखील लगावण्यात येत आहेत. पण जोपर्यंत आपल्या देशातली जनता जागरूक आहे तोपर्यंत संविधान अमर राहे यात काही शंकाच नाही. आम्ही भारताचे लोक, भारताचं एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या याच मसुद्याला 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान सभेत मंजुरी देण्यात आली. त्यामुळेच 26 नोव्हेंबर यंदा संविधान दिन म्हणून साजरा होतोय. त्यानिमित्त संसदेचं खास अधिवेशन आयोजित करण्यात आलंय. मुख्य उद्देशिका 12 परिशिष्ट 22 विभाग 448 कलमांचा समावेश असलेल्या भारतीय राज्यघटनेत आतापर्यंत 99 सुधारणा करण्यात आल्या. जगातील सर्वात मोठं संविधान म्हणून भारतीय संविधानाची नोंद होते. लोकशाही, प्रजानिरपेक्षता, कायद्याचं राज्य ही आपल्या संविधानाची शक्तीस्थळ आहे. आपल्या पद्धतीनुसार आपले विचार असावेत. आपला जो कोणता धर्म असेल तो आपल्याला पाळता आला पाहिजे. आपल्याला सामाजिक सुरक्षित हानी न पोहोचवताना आपल्याला देशभर संचार करता आला पाहिजे म्हणून आपल्याला अनेक स्वातंत्र्य भारताच्या घटनेनं आपल्याला दिलेली आहे. चांगली राज्यघटना चांगल्या लोकांच्या हाती दिली नाही तर तिची माती होईल असं खुद्द डॉक्टर आंबेडकरांनी बजावलं होतं. आपण त्याचं सोनं केलं की माती, पाहुयात घटना तज्ञांना काय वाटतंय. पाकिस्तान घ्या, बांगलादेश घ्या, कुठलाही देश घ्या तिसऱ्या जगातला, अनेक घटना बदलल्या गेल्या. परंतु भारतामध्ये आपण 26 नोव्हेंबर 1949 जी घटना स्वीकारली तीच राज्यघटना अजून सुरू आहे. त्यात फरक करता येतात, घटना दुरुस्ती करून फरक करता येतात. तेव्हा भारताच्या राज्यघटनेलाही धोका नाही आणि लोकशाहीलाही धोका नाही. विविधतेत एकता जपणाऱ्या या देशाला बांधून ठेवण्याची ताकद भारतीय संविधानात आहे. 42व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून संविधानाला धक्का लावण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यानंतरही संविधान अभेद्य राहिलं. आपल्या विचारातलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी जी मुभा ह्या घटनेमध्ये दिलेली आहे ती माझ्या दृष्टीने असणारा सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे. भारतात सामाजिक आणि आर्थिक समता नांदावी हे बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी रोजच संविधान दिन साजरा व्हायला हवा अशी अपेक्षा व्यक्त होतीये. आपल्या देशामध्ये 6400 जाती आहे, जो 18 भाषेचे लोक राहतात, 7-8 धर्माचे लोक राहतात. तरी थोड्या जरी कुरबुरी काही झाली आहे तरी मला असं वाटतं की बाबासाहेबांचं संविधान जोपर्यंत आहे तोपर्यंत देशाला कसलाही धोका नाही. देशात सध्या असहिष्णुतेची हवा पसरली आहे. संविधान बचावाचा नारा देखील अधूनमधून दिला जातो, मात्र परिस्थिती म्हणावी तेवढी गंभीर नक्कीच नाही. कुठल्याही काळात हे संविधान कुचकामी ठरणार नाही याची काळजी ते बनवतानाच घेण्यात आली आहे. आणि देशातली जनता जागरूक आहे तोपर्यंत हे संविधान अमर आहे यात शंकाच नाही. जी गोष्ट गुजरातमध्ये घडली ती आता बिहारमध्ये घडतीय. ती गोष्ट महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यात का बरं घडू शकत नाही? महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते हाच तर प्रश्न विचारत आहेत. आपण बोलतोय दारूबंदीबद्दल. महात्मा गांधींचा वारसा सांगणाऱ्या गुजरातनं कधीच दारूबंदी केली आहे. पुन्हा सत्तेवर आलेल्या नितीश कुमारांनी आर्थिक संकटांचा विचार न करता दारूबंदींचा धाडसी निर्णय घेतला. महाराष्ट्रातल्या नेते दारूबंदी करण्याचं धाडस दाखवणार का असा खरा सवाल आहे आणि तो सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते आता विचारत आहेत. दारूनं उद्ध्वस्त होणारे संसार सरकारला दिसत नाहीत का असा त्यांचा सवाल आहे. महाराष्ट्रात दारूबंदीची मागणी खरं तर यापूर्वी देखील झाली आहे. म्हणजे मोरारजी देसाईंच्या काळात दारूबंदीचा अनुभव इथल्या जनतेनं घेतलेला देखील आहे. दारूबंदी केल्यानं राज्याचा महसूल बुडतो याकडे देखील लक्ष वेधण्यात येत आहे. बंदी घालून हा प्रश्न सुटणार आहे का अशी देखील विचारणा होती आहे. त्यामुळे महाराष्ट्रात दारूबंदी होणार का या प्रश्नाचं उत्तर अनेक प्रश्न निर्माण करणार आहे हेच खरं. बिमारू राज्य नाही तर विकसित राज्य असा लौकिक बिहारला मिळवून द्यायचा असेल तर दारू हद्दपार करणं गरजेचं आहे हे नितीश कुमार जाणतात. त्यासाठी पहिलं पाऊल त्यांनी उचललंय. नितीश कुमारांनी बिहारमध्ये दारूबंदी जाहीर करून टाकली, त्यामुळे 2016 पासून बिहारमध्ये दारू मिळणार नाही.
कितने हैं यार, इसके चलते जो मेरे मन में वो बात है शराबबंदी की बात, तो उसको लागू करना है। इस दिशा में अब अपने काम को एक दो दिन और डिपार्टमेंट के सबको देखकर सीधे इस पर हमने कहा है कि इसका एक्शन प्लान तैयार करिए और मेरे लिए वो तारीख है 1 अप्रैल। नीतीश यांच्या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे। महाराष्ट्रात दारूबंदी चळवळीला जुना इतिहास आहे, मात्र दारूबंदीला राज्य पातळीवर यश आलेलं नाही। नीतीश कुमार यांनी बिहारमध्ये हा निर्णय घेण्याचं दाखवलेलं धाडस महाराष्ट्रात कधी दाखवलं जाणार असा सवाल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभय बंग यांनी विचारलाय। बिहारमध्ये बाटली आडवी महाराष्ट्रात कधी होणार? अभय बंगांची राज्यात दारूबंदीची मागणी। त्या संदर्भामध्ये आर्थिक याचे पर्याय शोधत असताना टप्प्याटप्प्यानेच ते पर्याय आपल्याला शोधावे लागतील। एका क्षणामध्ये 21,000 कोटी आपल्याला जनतेवर बोजा बांधलं हे शक्य होणार नाही, त्यामुळे व्यवहार्य निर्णय घेत असताना काही कालावधी याच्यासाठी द्यावा लागेल। शासनच दारूचे लायसन्सेस देत असेल आणि शासनाचे मंत्री हे म्हणत असतील की आमची सगळी शासकीय अर्थव्यवस्था दारूवर अवलंबून आहे, तर दारूची समाजामध्ये कायदेशीर प्रतिष्ठापना होते। म्हणून जनजागृती करणं, सामाजिक सांस्कृतिक दारूच्या बाबतीत बदल करणं अत्यावश्यकच आहे, पण दारू बंदी हे त्यासाठी एक नेसेसरी प्री रिक्विजिट आहे। अभय बंग यांच्या मागणीमुळे राज्य पातळीवर दारूबंदीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। सत्तेत असलेल्या शिवसेनेनं दारूबंदीला थेट पाठिंबा जाहीर केला असला तरी सरकारच्या भूमिकेकडे सगळ्यांच्या नजर आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यात दारूबंदीला सहमती दर्शवली आहे, तर काँग्रेसनं आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त केली आहे। मात्र सध्या राज्याला मद्यातून मिळणारं उत्पादन शुल्क प्रचंड आहे, त्याला पर्याय उपलब्ध होत नाही, तोवर राज्यात दारूबंदी शक्य नाही असं महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलंय। राज्यात दारूबंदीसाठी विविध पातळ्यांवरून लढा दिला जातोय। राज्यात चंद्रपूर जिल्ह्यात अभय भंग, परोमिता गोस्वामी यांच्या सातत्यपूर्ण लढ्यांमुळे दारूबंदी शक्य झाली आहे, मात्र आता बिहारच्या पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्रात कधी दारूबंदी होणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। 26/11 निमित्तानं शहीदांना आदरांजली वाहिली जाते। मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यानं आपल्या सुरक्षा यंत्रणांवरच्या त्रुटी उघड झालेल्या होत्या। सदोष बुलेट प्रूफ जॅकेटामुळे त्यावेळचे अतिरेकी विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांचा मृत्यू झाला होता, पण या दहशतवादी हल्ल्यापासून आपण काही शिकलेलं नाही हे देखील आता उघड झालंय। इतिहासात घडलेल्या चुका पुन्हा होऊ नयेत म्हणून इतिहास अभ्यासायचा असतो, पण आपण इतिहास अभ्यासतो खरा, पण त्यातून शिकत काहीच नाही। एकीकडे पोलीस दलासाठी बुलेट प्रूफ जॅकेटची खरेदी लाल फितीत अडकलेली आहे, तर दुसरीकडे राजकारण्यांसाठीच्या बुलेट प्रूफ गाड्या पटापट खरेदी केल्या जात आहेत, त्यांना मंजुरी मिळते। शहीदांच्या बलिदानाला आपण किती महत्व देतो हेच यातून दिसतं। 26/11 दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांचा सामना करताना मुंबई पोलीस दलातील जांबाज पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्राणांची बाजी लावली। या हल्ल्यानंतर पोलिसांच्या बुलेट प्रूफ जॅकेटची बरीच चर्चा झाली। बुलेट प्रूफ जॅकेटांच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात निकृष्ट दर्जाच्या बुलेट प्रूफ जॅकेटचा वापर केल्यामुळे हेमंत करकरे यांच्यासारख्या एका धडाकेबाज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला जीव गमवावा लागला होता। त्यानंतर पोलीस खात्याच्या अत्याधुनिकीकरणाच्या नावाखाली 2011 साली उच्च दर्जाचे 2000 बुलेट प्रूफ जॅकेट्सची खरेदी करण्यात आली, मात्र पोलीस दलाला अजून 5000 जॅकेट्सची आवश्यकता असून वारंवार मागणी करूनही ती पूर्ण केली जात नाहीये। 2011 सालापासून निधी उपलब्ध नसल्याचं कारण देत ही खरेदी वारंवार पुढे ढकलली जाते। माहिती अधिकारातून ही बाब उघड झाली असून खरेदीची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचं कारण सांगितलं जात आहे। एकीकडे निधीअभावी पोलीस दलासाठी अत्यावश्यक असलेल्या बुलेट प्रूफ जॅकेटची खरेदी रखडलेली असताना महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या दिल्ली भेटीदरम्यान त्यांना वापरण्यासाठी 2 बुलेट प्रूफ वाहनं खरेदी करण्यासाठी 1,40,00,000 रुपये मंजुरी देण्यात आली आहे। विशेष म्हणजे ही दोन्ही वाहनं दिल्लीतील महाराष्ट्र सदनातच उभी केली जाणार असून राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली भेटीदरम्यानच ती वापरली जाणार असताना त्यांच्यावर 1,00,00,000 खर्च केला जातोय। सामान्य प्रशासन विभागाने 17 नोव्हेंबर 2015 रोजी या खर्चाच्या मंजुरीबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे।
आणि उल्लेखनीय बाब म्हणजे हा प्रस्ताव फक्त 4 महिन्यांपूर्वी म्हणजे जून 2015 मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. म्हणजे एकीकडे देशांतर्गत सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या सामग्रीच्या खरेदीचे निर्णय 4 वर्षांनंतरही जैसे थे असताना राजकारण्यांच्या सुरक्षेसाठीचे निर्णय मात्र तातडीने घेतले जात आहेत. महाराष्ट्राला किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना राज्यपालांना दिल्ली सरकार काही बुलेट प्रूफ गाड्या देत नव्हतं आणि त्यामुळं तिथं बुलेट प्रूफ गाड्याशिवायच आम्ही काम करत होतो. पण आता जर थ्रेट परसेप्शन वाढलं असेल तर मात्र मग काटकसर करू नये, ज्या काही गाड्या घ्यायचं ठरलं असेल ते घ्याव्यात. भविष्यात 26/11 सारखी परिस्थिती निर्माण झाल्यास दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी बुलेट प्रूफ गाड्या आणि सुरक्षेच्या गराड्या फिरणारे मंत्री येणार नाहीत, तर हातात काठी घेऊन फिरणारे साधे पोलीस कर्मचारी त्यांचा सामना करतील. मात्र या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी ना राजकारण्यांना आहे ना प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांना. ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास 26/11 दहशतवादी हल्ल्यातून आपण कोणताच धडा घेतला नाही असं दुर्दैवानं म्हणावं लागेल. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. सध्या पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे ती बाजीराव मस्तानीच्या प्रेम कहाणीची. प्रेम कहाणीचा नायक आहे बाजीराव तर नायिका आहे मस्तानी. जिवंतपणीच दंतकथा बनलेली मस्तानी 450 वर्षांनंतर देखील दंतकथाच आहे. कोण होती मस्तानी? लढवय्या बाजीरावाच्या आयुष्यात ती आली तरी कशी? बाजीराव पेशव्याच्या आयुष्यात तिचं नेमकं स्थान काय होतं? इतिहासाच्या पानामध्ये अशा काही हळुवार कहाण्या देखील दडलेल्या असतात, त्या तितक्याच हळुवारपणे उलगडाव्या देखील लागतात. मस्तानी, महापराक्रमी युद्धकुशल मराठा लढवय्या बाजीराव पेशव्यांच्या काळजाचा एक हळवा तुकडा. मस्तानी, अरसवाणी सौंदर्याची लखलखती खाण. मस्तानी, कृष्णाच्या भक्तीत हरवलेली राधा. मस्तानी, निखळ भक्ती आणि नितळ प्रेमाचं पवित्र प्रतीक. आणि काय वर्णन करावं मस्तानीचं? अटकेपार झेंडा रोवणाऱ्या मराठ्यांचा इतिहास मस्तानीच्या शोधाशिवाय पूर्ण होत नाही हेच खरं. माळव्यावर चालून आलेल्या मोहम्मद खान बंगेशचा पाडाव करून बाजीराव पेशव्यांनी बुंदेल राजा छत्रसालचं रक्षण केलं. या उपकारातून उतराई होण्यासाठी छत्रसालनं बाजीरावाला आपला पुत्र मानून राज्याचा 5वा हिस्सा आणि जोडीला स्वतःची लेक मस्तानी त्याच्या स्वाधीन केली. आजपासून सुमारे 450 वर्षांपूर्वी म्हणजे इसवी सन 1729 घडलेली ही घटना. बाजीराव मस्तानीच्या प्रेम कहाणीचा अंकुर फुटला तो इथेच. मग मस्तानी बाजीरावासोबत मराठी मुलखात आली आणि मग अखेरच्या श्वासापर्यंत बाजीरावमय होऊन गेली. त्यांनी लग्न केलं होतं किंवा नव्हतं याबाबत ठोस माहिती नाही, पण त्यांच्यातील प्रेम आंतरधर्मीय प्रेमाचं प्रतीक बनलं होतं एवढं नक्की. ही मस्तानी जरी बुंदेलखंडातनं इकडे आलेली असेल तरी बाजीरावच्या प्रेमामुळे ती इथेच झाली आणि पूर्णपणे ती स्वत्व विसरली आणि ते स्वत्व इतकं विसरली की त्यामुळेच कदाचित ते दोघं एकरूप झाले. असं असलं तरी पेशव्यांच्या घरात मस्तानीचं दाखल होणं एका नव्या वादळाची सुरुवात होती. जन्मानं मुस्लिम असलेल्या मस्तानीचा उपस्त्री म्हणून का असेना त्या काळी स्वीकार अशक्य होता. धर्म मार्तंडांसह कुटुंबातील सदस्यांनी म्हणजेच खास करून बाजीरावांची आई राधाबाई तसंच भाऊ चिमणाजीनं या संबंधास कठोर विरोध दर्शवला. त्यातूनच मस्तानीला वेळप्रसंगी नजरकैदेत ठेवल्याच्या नोंदी इतिहासात आहेत. अर्थात बाजीराव मागे हटणाऱ्यांमधले नव्हते. मस्तानीला स्वतःच्या महालात ठेवणं शक्य नसल्यानं बाजीरावांनी तिच्यासाठी स्वतंत्र महाल बांधला. आज शनिवार वाड्याचा मस्तानी दरवाजा त्याचीच साक्ष आहे. सुरुवातीच्या काळात कोथरूड गावात मुठे काठी मस्तानीचा वाडा होता. बाजीरावांनी तिला पुण्याजवळची काही गावं इनाम देखील दिली होती, त्यामुळे कितीही अडथळे आले तरी दोघांमधली प्रीती अढळ होती. बाजीरावांनी दिवे घाटाच्या पायथ्याशी खास मस्तानी साहेबांसाठी बांधलेली बाग याच प्रेमाचं प्रतीक आहे. इथला मस्तानी तलाव आजही लक्ष वेधून घेतो. बाजीराव साहेबांनी तलाव बांधला आणि बाग बांधली आणि ती मस्तानी कळावंती ईजकडे ठेवीला असे अशी ती नोंद आहे. आणि आजपर्यंत माहिती नव्हतं की त्या तलावाला मस्तानी तलाव का म्हणतात. तर बाजीरावांनी कदाचित तिच्यासाठी बांधला असेल, पण या नोंदीत म्हणले की तो बांधला आणि तिच्याकडे ठेवला, त्यावरनं त्या तलावाला तेव्हापासून मस्तानी तलाव म्हणतात.
विशेष म्हणजे मस्तानी धर्मानं मुसलमान असली तरी कृष्णपंथीय होती. श्रीकृष्णावर तिची निस्सीम भक्ती होती. म्हणूनच तिला बाजीरावांपासून झालेल्या मुलाचं एक नाव तिनं कृष्णसिंह असं ठेवलं होतं. हा कृष्णसिंह म्हणजेच समशेर बहाद्दर, ज्याचा सांभाळ बाजीरावांच्या पत्नी काशीबाईने केला आणि जो पुढे मराठी साम्राज्यासाठी पानिपतावर कामी आला. त्यामुळे बाजीराव मस्तानीच्या प्रेम कहाणीला हिंदू मुस्लिम ऐक्याची देखील किनार आहे. शाह मंसूर बाबांनी कृष्णावर लीला लिहिल्या, कबीरांनी लेखन केलं आणि मस्तानीला तेवढी संधी मिळाली नाही, परंतु म्हणूनच मस्तानीने आपल्या मुलाचं नाव कृष्णसिंग ठेवलं. मस्तानी कलावंतीण नसून लढवई योद्धा होती असं बोललं जातं, मात्र त्याबाबतचे ठोस पुरावे उपलब्ध नाही. ती एक अपार सौंदर्यवती होती, तसंच तिनं कधीतरी नृत्य केल्याचे दाखले उपलब्ध आहेत. तिचा स्वभाव, सौंदर्य आणि अदाकारीला बाजीराव शरण गेल्याचं सांगितलं जातं. असं असलं तरी हे प्रेम बाजीरावांनी गाजवलेल्या कर्तृत्वाच्या कधीच आड आलं नाही. उलट बाजीरावांचं आयुष्य सिंहासनापेक्षा रणांगणावरच अधिक गेलं. मस्तानीमुळे बाजीरावाच्या एकूण कर्तृत्वावर कुठंतरी परिणाम झाला असं दिसत नाही. उलट मस्तानीच्या क्लेशामधून बाजीराव प्राणपणाने लढतोय आणि तो निजामाचा पराभव करतोय, तो माळव्यात जातोय आणि मराठी राज्याची वृद्धी करतोय. मराठा साम्राज्यासाठी रणांगण गाजवतानाच बाजीरावाचा मृत्यू आला. इंदूर नजीक रावेरखेडी बाजीरावानं देह ठेवला. प्राण सोडण्यापूर्वी बाजीराव मस्तानीच्या भेटीसाठी व्याकुळ होते. त्यात प्रत्यक्ष शाहू छत्रपतीने लक्ष घातल्यानं मस्तानीची रवानगी नर्मदेच्या दिशेनं झाली, मात्र त्याआधीच बाजीरावांचं निधन झालं. सर्वस्व गमावल्याचं दुःख मस्तानी सहन करू शकली नाही. आपल्या प्रेमापोटी तिनं स्वतःलाही संपवलं. मस्तानीला इनाम असलेल्या पाबळ गावात गावकुसाबाहेर एक प्रार्थना स्थळ आहे. मस्तानी तिथेच नमाज पठण करायची. त्याच ठिकाणी मस्तानीची कबर आहे. गावकऱ्यांच्या सहभागातून तिचं अस्तित्व तसंच पावित्र्य जपण्यात आलंय. मस्तानीच्या शरीरातील हिरा तसंच अंगावरील जड जवाहिरांच्या लोहापायी ही कबर खोदल्याचा प्रकार समाजकंटकांनी एकदा केला होता, मात्र आता या स्मृती जातीनं जोपासल्या जात आहेत. मस्तानी सोबत सेवेकरी म्हणून बुंदेलखंडातून आलेल्या इनामदार कुटुंबांची सहावी पिढी आज या वास्तूची देखभाल करते. मी मस्तानीची तर सेवा करतो, जाड लोड दिवाबत्ती साफसफाई सगळं मीच करतो. पिढ्यानपिढ्या आमच्याकडे सेवा चालू झाली. इथं आतापर्यंत असं काहीच नाही झालं, मस्तानीची तशी उपेक्षाच झाली. ती जिवंत असताना सुद्धा मस्तानीची उपेक्षा झाली आणि मेल्यानंतर सुद्धा उपेक्षाच झाली. आज या आठवणीस बाजीराव मस्तानीच्या आगळ्या वेगळ्या तसंच अजरामर प्रेम कहाणीच्या साक्षीदार आहेत. खरं तर मस्तानीच्या आयुष्यातून काय उरतं? पेशवा बाजीरावाचं प्रेम आणि त्याचा जेमतेम 11 वर्ष लाभलेला सहवास, एवढंच मस्तानीचं आयुष्य होतं. इतिहास संशोधकांसाठीही एक गूढ बनलेली ही मस्तानी. तिच्या सौंदर्याच्या कहाण्या आणि तिच्याबद्दलचं आकर्षण 450 वर्षांनंतरही कायम आहे. एरडस चॉईस मध्ये आज इथंच थांबतोय. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.